महाराष्ट्राची लाडकी राज्य लॉटरी सुरू कशी झाली ते पाहूया नमस्कार मी मैथिली तुमचं स्वागत करते हे घडलं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये स्वातंत्र्य लढ्या वेळचा गांधीवादी आदर्शवाद काही प्रमाणात जिवंत होता पण समाजाच्या या आदर्शवादी चेहऱ्यामागे हळूहळू भ्रष्टाचार स्मगलिंग दारूचा काळा बाजार या गोष्टी सुरू झाल्या होत्या यातच होता या मटका मटका म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवणारा शॉर्टकट साधारण चाळीसच्या दशकात गुजरात मधून मुंबईला आलेल्या कल्याण भगत नावाच्या माणसाने याचा शोध लावला न्यूयॉर्क आणि बॉम्बे कॉटन मार्केट ओपन आणि क्लोज होण्यावरून बेटिंग सुरू करण्यात आलं एका मटक्यात हा बेटिंगचा खेळ व्हायचा म्हणून ह्याला मटका असं नाव देण्यात आलं रतन खत्री नावाचा एक सिंधी माणूस कल्याण भगत याचा मॅनेजर होता त्यांनी या मटक्याच्या धंद्याला पार यशाच्या शिखरावर नेलं पुढे एकोणीसशे चौसष्ट साली रतन खत्रीने स्वतःचा वेगळा मटका सुरू केला जुगाराची आवड भारतीयांना काही नवीन नाही ती महाभारताच्या काळापासून होती रोज गिरणीत खपणारा कामगार या आकड्यांच्या खेळात स्वतःचा नशीब बाजमाव लागला हे एक प्रकारचं व्यसनच होतं त्या काळी या धंद्याची उलाढाल दररोज एक कोटी पर्यंत गेलेली असं म्हणतात पोलीस प्रचंड प्रयत्न करत होते पण मटका काही आटोक्यात येईना तेव्हा वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दुष्काळ अन्नधान्याची टंचाई बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांना त्यांना तोंड द्यावं लागत होतं सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडत होता रोजगार हमी सारख्या योजना त्यांच्या डोक्यात होत्या पण निधी नव्हता त्यात मटक्याची साथ मुंबईवर पसरली होती यावेळी अर्थमंत्री होते शेषराव वानखेडे त्यांचं व्यवहार ज्ञान अफाट होतं मटका बंद झाला पाहिजे पण तो होत नाहीये पण फक्त आदर्शवादाची चर्चा करण्यापेक्षा लोकांच्या या व्यसनाला विधायक गोष्टीत बदलण्याची गरज आहे हे त्यांनी वसंतराव नायकांना पटवून दिलं आणि यातूनच जन्म झाला महाराष्ट्र राज्य लॉटरी या योजनेचा मटक्याच्या विळख्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि मटक्याचा महसूल सरकारकडे वळवण्यासाठी शेषराव वानखेडे यांनी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर रोजी राज्य लॉटरीची घोषणा केली हा उद्योग सांभाळण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र लॉटरी संचालनालय सुरू करण्यात आलं खुद्द राज्य शासनाने आणलेली ही महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी विश्वासार्हतेमुळे काही दिवसातच फेमस झाली लोकांचा भरघोच प्रतिसाद मिळू लागला पूर्वी लपून छपून मटक्याचा आकडा लावण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असायचे पण राज्य लॉटरी योजनेनंतर पांढरपेशा समाजही ताट मानेने लॉटरीचं तिकीट खरेदी करू लागला तर हा किस्सा होता महाराष्ट्र राज्य लॉटरी या योजनेचा तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच किस्से माहिती पाहायची असेल तर बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा किस्सा जर फेसबुकवर पाहत असाल तर बोल भिडू या पेजला नक्की लाईक करा